डोले बंद करूया. धन्यवाद प्रभू येशू, तू आज आमचा संपूर्ण दिवस संभाळ केलास म्हणून मी तुझे आभार मानते. धन्यवाद देते प्रभू येशू की तू आम्हाला इथे सुखरूपणे पोचवलंस म्हणून तुझे आभार मानते. व पवित्र आत्म्या, मी तुझ्याकडे जे बोलणार आहे ते मी नाही तर तू बोलणार आहेस. तुझ्या मुखात तू बोलणार, माझ्या मुखात तू ताबा घे आणि माझ्या सर्व संपूर्ण शरीराचा आणि माझ्या मुखाचा तू ताबा म्हणून तुझे मी आभार मानते. आणि पवित्र आत्म्या, तुझ्याकडे प्रार्थना करते की तू माझ्या जीवनामध्ये जे बदल केला आहेस आणि त्याची तू माझ्यावर तू उपकार केला आहेस त्याची मला आठवण दिली आहेस म्हणून आबा पित्या, मी तुझे आभार मानते आणि ही प्रार्थना मी प्रभू येशूच्या नावाने करते. आमेन. तर मी माझी साक्ष देते. माझे नाव ब्रिजित काश्मीर वाजल्या. मी मोठा गावामध्ये उत्तर अलिबागमध्ये राहते. तर आवाज येते तुम्हाला? थोडा आवाज कमी ठेवतो, बाजूला माईक चालेला. थोडा आवाज कमी ठेवतो. तर मी 5 वर्षाची असता माझी आई मरण पावली. मी 5 वर्षाची असता माझी आई मरण पावली आणि 9 वर्षाची असता माझे वडील मरण पावले. आणि मला एक लहान भाऊ होता, तो 2 वर्षाचा होता. आणि आम्हाला मामाकडे आणण्यात आले आणि आमच्या मामाने आमचा सांभाळ केला, आम्हाला मोठं केलं आणि खूप वर्षामध्ये माझं लग्न झालं. माझं लग्न झाल्यानंतर मला वाटलं की माझं आयुष्य चांगलं झालं. पण जेव्हा माझं लग्न झालं तेव्हापासून माझे पती मला त्रास द्यायला लागले आणि खूप दिवसानंतर मला खूप मासिक पाळीचा त्रास झाला आणि माझ्या अंगातून खूप रक्त वाहू लागलं. खूपच म्हणजे रक्त जायचं. तर एका दिवशी मी झोपली असता माझं अंग एकदम बर्फासारखं पडलं होतं आणि मला बेशुद्ध पडली होती आणि मला वाटलं की आता माझं जीवन संपलं आहे. आता माझ्या अंगात काहीच रक्त नव्हते. आणि जेव्हा माझ्या मिस्टरांनी माझ्या अंगाला हात लावला तर माझं अंग एकदम बर्फासारखं पडलं होतं. तर मला रात्री 12 वाजता डिसोजा हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. तेथे मला 2 दिवस ICU मध्ये ठेवण्यात आलं आणि माझे रिपोर्ट केले. रिपोर्ट केल्यानंतर समजलं की माझी गर्भपिशवी एकदम रक्त वाहून खराब झाली आहे आणि डॉक्टरांनी सांगितलं की तिचं आताचे आता ऑपरेशन करावं लागेल. तर मला ऑपरेशनला न्यायच्या पहिले माझे रिपोर्ट केले तर माझ्या अंगात काहीच रक्त नव्हते. तर डॉक्टरांनी सांगितले की हिला 7 बाटल्या रक्ताच्या भरायला लागतील. तर तिथे डिसोजा हॉस्पिटलमध्ये ते ख्रिश्चन डॉक्टरचं हॉस्पिटल असल्यामुळे तिथे फादर आणि सिस्टर कोमेनन घेऊन यायचे. तर ते माझ्याकडे आले, मला कोमेनन दिलं आणि माझ्यासाठी त्याने वचन पण बोलले. 17:91 त्याने माझ्यासाठी वचन बोलले. आणि जेव्हा माझा रिपोर्ट केला रक्ताचा तेव्हा माझं रक्त पूर्णपणे वाढलं होतं. डॉक्टरने सांगितलं की तुला रक्ताची काही गरज नाही. आणि माझं ऑपरेशन झालं. ऑपरेशन झाल्यानंतर डॉक्टरांना भीती होती की एवढी खूप म्हणजे खराब झालेली होती माझी गर्भपिशवी. डॉक्टरांना वाटलं की काहीतरी त्रास असेल म्हणून ती खराब झाली आहे. पण जेव्हा ती तपासायला नेली तेव्हा माझे रिपोर्ट नॉर्मल आले. आणि तसं थोड्या दिवस गेल्यानंतर मला दुसरं पुन्हा मला मूतखड्याला त्रास झाला. मूतखड्याला त्रास झाला तर मला रिपोर्ट चालू झाले. रिपोर्ट चालू झाल्याने सांगितले मला तुझ्या किडनीमध्ये मूतखडा आहे 17 mm आणि तुला तो मूतखडा किडनी सकट काढायला लागेल कारण तुझी किडनी खराब झाली आहे.
तर रिपोर्ट चालूच होते. आम्ही प्रार्थना खूप करीत होतो, वचन पण वाचित होतो, पण आम्हाला वचनाचं ज्ञान नव्हतं. वचन तर आम्ही बोलत होतो, प्रार्थना पण करीत होतो, पण असं मला वचनाचं ज्ञान नव्हतं. तर एके दिवशी आम्ही रिपोर्ट केले आणि डॉक्टरकडे गेलो आणि डॉक्टरने सांगितलं की तुझं म्हणजे हे किडनी करायला लागेल. तर किडनी करायला लागेल तर आम्ही प्रार्थना करीत होतो, प्रार्थना करीत होतो, किडनी करायला लागेल तर मग दुसऱ्या रिपोर्ट करून सांगितले डॉक्टर आणि मला ॲडमिट केलं ऑपरेशनसाठी किडनीच्या. आणि दुसऱ्यांदा रिपोर्ट चालू केले, रिपोर्ट चालू केले ते रिपोर्ट म्हणजे नॉर्मल आले नव्हते पहिल्यांदा. पण दुसऱ्यांदा रिपोर्ट जेव्हा मला ऑपरेशनला न्यायचं तेव्हा रिपोर्ट केले तर सर्व माझे रिपोर्ट नॉर्मल आले आणि माझं किडनीचं ऑपरेशन कॅन्सल झालं. आणि पुन्हा एक दोन वर्ष गेल्यानंतर मला रगवीचा त्रास झाला. माझ्या अंगांतून अशी रगवी सुटायची की मला समजत नव्हतं. कुठे पण उभी राहिली, कुठे पण बसली तर माझी रगवी जायची आणि मला काहीच समजत नव्हतं. आणि मला तेव्हा खूप डॉक्टराकडे नेलं. 12 हॉस्पिटलमध्ये माझे रिपोर्ट झाले, सर्व मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये, चिरायू, लीलावती, आर्जिस्टॉन असे मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये माझे रिपोर्ट झाले. आणि मला डॉक्टरांनी सांगितले की तुझी दोन ऑपरेशन करावं लागणार आहे. तर ऑपरेशनचा खर्च मला डॉक्टरांनी सांगितला 4 लाख रुपये. 4 लाख रुपये सांगितले तर आमच्याकडे काहीच पैसे नव्हते. तर आम्ही डॉक्टरांना आमची परिस्थिती सांगितली तर डॉक्टरांनी सांगितलं की माझे 2 वार आठवड्याला नायर हॉस्पिटलमध्ये असतात, तर मी तुझं ऑपरेशन तिथे करेन, तिथे तुला खर्च होणार नाही. तर तिथे ॲडमिट केल्यानंतर तिथे रिपोर्ट चालू होते आणि तिथे रिपोर्ट केल्यानंतर समजलं डॉक्टरांना का ऑपरेशन करून पण काय फायदा नाही, ते ऑपरेशन चांगलं होणार नाही आणि ती बरी होणार नाही. आणि दुसरं ऑपरेशन किडनीचं होतं, किडनी त्यावेळेला कोणाची किडनी करायची होती. तर मग डॉक्टरांनी सांगितलं की डॉक्टरांनी सर्व डॉक्टरांची मीटिंग घेतली. 12 डॉक्टर बसले ऑफिसमध्ये आणि त्याने सर्वांनी मीटिंग घेतली. आणि माझ्या मिस्टरांना बोलावलं आणि सांगितलं की ऑपरेशन करून काहीच फायदा नाही, कारण ते बरी होणार नाही, आहे तशीच आहे. तर मग माझ्या मिस्टरांनी सांगितलं की जे तुमच्याने उपाय चालू, तुम्ही उपाय चालू करा, जे तुमच्याने होईल ते तुम्ही प्रयत्न करा, कुठलं आपण बघू. तर डॉक्टरांनी माझं ऑपरेशन केलं आणि ते ऑपरेशन चांगलं झालं. चांगलं झालं आणि माझं दुसरं ऑपरेशन किडनीचं जे होतं ते मला सांगितलं की तू 15 दिवसांनी परत ऑपरेशनसाठी ये, कारण तू आता थोडी कमजोरी आहे तुझ्यामध्ये, तू घरी जा, एक्सरसाइज कर आणि 15 दिवसांनी परत ऑपरेशनसाठी ये. तर आम्ही 15 दिवसांनी परत ऑपरेशनसाठी गेलो. ते डॉक्टरला आम्ही विचारलं, डॉक्टर किडनी करायची काय गरज आहे का, ऑपरेशन करायला लागेलच का? तर डॉक्टर बोलले हो, कारण तुझी एक किडनी खूप खराब आहे आणि ती दुसरी पण त्याचं इन्फेक्शन त्याला झालं तर बस ती पण खराब होणार आणि तर डायलिसिस करायला लागणार. तर मग डॉक्टरांनी सांगितलं उद्याला ॲडमिट हो ऑपरेशनसाठी. तर ऑपरेशनसाठी ॲडमिट झालो आणि ऑपरेशनच्या पहिला माझे रिपोर्ट केले तर माझे रिपोर्ट सर्व नॉर्मल आले आणि डॉक्टरांनी सांगितलं की ऑपरेशनची गरज नाही, रिपोर्ट सर्व नॉर्मल आले आहेत. ते जर आम्ही तर प्रार्थना करीत होतो, खूप ब्रदर आमच्या घरी यायचे प्रार्थना करायला. कोण सांगायचं तुम्हाला इथे केलं तिथे केलं, तुमच्या बाथरूममध्ये गाडून ठेवलं, तुमच्या रूममध्ये गाडून ठेवलं, तुमच्या कुंडीमध्ये करून ठेवलं, तुमच्या जादू टोना केला. खूप ब्रदर यायचे, सिस्टर फादर यायचे, पण कोणीच आम्हाला चांगला सल्ला दिला नाही. सर्वांनी म्हणजे आम्हाला भीतीच दिली आणि जसे ते म्हणजे प्रार्थना सांगत आम्हाला तसं मी प्रार्थना करीत होतो. आम्ही बायबल वाचन तर करीत होतो पण आमचा विश्वास ते सांगत होते त्यांच्यावर जात होता. कारण आमच्याकडे खूपच म्हणजे आमच्याकडे प्रॉब्लेम होता. आमच्या घरी माझं पण ऑपरेशन, मिस्टरांचे पण ऑपरेशन, ऑपरेशन चालू होती. तर आम्हाला असं वाटत होतं की खरोखरच आमच्यावर कोणी काहीतरी केलं आहे का, कारण एवढे ऑपरेशन 20 ऑपरेशन करायचे म्हणजे खवायचं काम नाही. तर आमचा विश्वास त्याच्यावर, आम्ही प्रार्थना तर करतो तो पण आमचा विश्वास म्हणजे त्याच्यावर जातो, त्या आम्हाला कोणी काय केलं असं.
आणि नंतर मला झाला रघुवीचा प्रॉब्लेम. तर रघुवीचा प्रॉब्लेम तो सॉल्व झाल्यानंतर म्हणजे आम्ही डॉक्टरकडे गेलो, ज्यामुळे रघुवीचा प्रॉब्लेम झाला ना सुटायची, तर मी रिपोर्ट घेऊन आमच्या फॅमिली डॉक्टरकडे गेले. तर डॉक्टरला रिपोर्ट दाखवले, तर डॉक्टरांनी सांगितलं की तुझे रिपोर्ट चांगले नाही. तर मी घरी आली ते मला मिस्टरांनी विचारले डॉक्टरांनी काय सांगितलं. मी सांगितलं सर्व काही रिपोर्ट चांगले आहे, कारण आमच्याकडे त्यावेळेला पैसे नव्हते रिपोर्ट म्हणजे ॲडमिट होण्यासाठी पैसे नव्हते. आणि माझी परिस्थिती म्हणजे खूप खराब झाली होती, माझ्या अंगाला खूप सुजन आली होती, मी चालत नव्हती बसत नव्हती एवढी सुजन आलेली होती. कारण माझी रघवी जी आपली 500 बाहेर पडते ना, तर माझी 100च पडायची आणि 400 ती मध्येच राहायची. आणि ती मध्ये राहून त्याचं ते इन्फेक्शन झालं, खूप नाशिक झालं पोटामध्ये. आणि मला खूप पोटामध्ये दुखायचं चावायचं, पण मी काय बोलत नव्हती कारण घरी पैसे नव्हते. त्यानंतर मला डॉक्टरांनी माझी बहीण डॉक्टरकडे गेली, तर तिला विचारलं तुम्ही कुठे राहता, तर तिने सांगितलं माझे मिस्टरांना ते ओळखत होते डॉक्टर, तर तिने सांगितलं की मी काश्मीर वाजल्याच्या बाजूला राहते. तर मग तिला सांगितलं त्याने की त्यांचे विषयचे रिपोर्ट खूप खराब आहेत आणि त्यांना आत्ताच्या आता तुम्हाला भेटायला सांगा. तर माझे मिस्टर मला विचारत होते डॉक्टर काय सांगत होते, पण मी सांगत नव्हती कारण आमच्याकडे पैसे काहीच नव्हते, 20 रुपये पण आमच्याकडे नव्हते त्यावेळेला. तर मग डॉक्टरांनी निरोप सांगितला आणि माझी बहीण आली आणि सांगितलं माझ्या मिस्टरांना का तिचे रिपोर्ट काय चांगले नाही, तुम्ही तिला आत्ताच्या ते ॲडमिट करा. तर मला घेऊन तिथे गेले, ते डॉक्टरांनी सांगितलं की तिला चिरायू हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागेल कारण तिची तब्येत खूप खराब झाली आहे. तर माझ्या मिस्टरांनी त्यांना सांगितलं आमच्याकडे काहीच पैसे नाही, डॉक्टरांनी सांगितलं तिच्या रघवीच्या जागेत पाईप टाकायला लागेल, तर आमच्याकडे पाईप होण्याला पण पैसे नव्हते. तर ते पैसे पाईप होण्यासाठी डॉक्टरांनी दिले आणि माझ्या पाईप टाकलं आणि मला चिरायू हॉस्पिटलमध्ये रिपोर्टसाठी नेलं. तर रिपोर्टसाठी आम्हाकडे काहीच पैसे नव्हते, मला आमच्या घरात नाक्यावर न्यायला 20 रुपये नव्हते आमच्याकडे. तर मग डॉक्टरांनी सांगितलं की मी तिचा इलाज तुम्ही रिपोर्ट करा, मी तिचा इलाज घरीच करेन. आणि त्याने 17 दिवस माझा इलाज ती रघवीचा पाईप टाकून तो म्हणजे दिवसाला 2 वेळा यायचा तपासायचा रघवी केवढी होती केवढी नसती आणि औषधं भरायचं आणि जायचं. आणि आम्ही रिपोर्ट करण्यासाठी चिरायू हॉस्पिटलमध्ये जाणार होतो, तर आमच्याकडे काहीच पैसे नव्हते. मग आमच्या गावातली एक बाई आली आणि म्हणाली मग तिला कोणीतरी सांगितलं की तिला म्हणजे जास्त आजारी झाले म्हणून तुम्हाला बघण्यासाठी आली. तिने माझी अवस्था बघितली आणि तिला माहिती पडलं की त्यांच्याकडे पैसे नाही, तर ती माझ्या मिस्टरांना घेऊन विनिसाठी पॉलकडे गेली. तर मी माझ्या मिस्टरांना पाठवित नव्हती जाऊ नका असं पैसे मागण्यासाठी, विनिसाठी पॉलकडे जाऊ नका. तर ती मला बोलते की तुला कशाला लाज वाटते, तुमच्याकडे तर काम करण्यासाठी कोण नाही, तुमच्याकडे कुठलेच पैसे येत नाही, एवढे मोठे मोठे लोक पैसे घेतात आणि तुला पण अशी लाज वाटते. तर त्या दिवशी शनिवार होता आणि ती शनिवारी संध्याकाळी मीटिंग झाली विनिसाठी पॉलची आणि त्याने आम्हाला 20,000 चेक दिला. 20,000 चेक दिला तर ते बँकेत आम्हाला लगेचच पैसे भेटले आणि आम्ही रिपोर्ट करण्यासाठी चिरायू हॉस्पिटलमध्ये गेलो. चिरायू हॉस्पिटलमध्ये गेल्यावर आमचे रिपोर्ट 20,000 सर्व रिपोर्ट झाले आणि आम्हाला घरी यायला पैसे नाही. आम्हाला तिथे दिवसभर अख्खा दिवस राहायला लागलं, पण आम्हाला वडापाव व्हायला पैसे नव्हते. आणि आम्ही घरी आलो आणि त्या डॉक्टरांनी माझ्या सर्व ट्रीटमेंट घरीच केलं आणि त्यांतून मी बरी झाली. आणि मला दुसरा प्रॉब्लेम परत मुतखड्याचा झाला. तर मला खूप माझे 80,000 नुसते रिपोर्ट झाले, 80,000 रिपोर्ट झाले. आणि मला आर्जिस्ट हॉलमध्ये अंधेरीला मला ॲडमिट केलं. तिथे ॲडमिट केल्यावर माझं ऑपरेशन ठरलं परत मुतखड्याचं. ऑपरेशन ठरलं, जेव्हा माझं ऑपरेशन ठरायचं तेव्हा माझा BP वाढायचा किंवा मला काहीतरी दुसरंच व्हायचं आणि माझं ऑपरेशन कॅन्सल व्हायचं. असं करता 8 वेळेला मला तिथे ॲडमिट केलं आणि 8 वेळेला माझं ऑपरेशन कॅन्सल झालं. आणि काही दिवसानंतर असं बघता तर माझा मुतखडा पडून गेला
आणि आता परत मला प्रॉब्लेम झाला दुसऱ्यांदा किडनीचा प्रॉब्लेम झाला. डॉक्टरांनी सांगितलं किडनी काढायला लागेल आणि असंच आम्ही प्रार्थना करीत होतो. पुन्हा एक ब्रदर आला आणि त्याने सांगितलं ब्रदरांनी की तुमच्या कोणीतरी जादूटोणा केला आहे म्हणून तुम्ही आजारी पडता. तर त्याने पण सांगितलं की तुम्हाला इथे केलं तिथे केलं तुम्हाला केलेला आहे तो माणूस मरण पावला आहे. कोणी सांगितलं तुम्हाला मुसलमानाने केले आहे कोणी सांगितलं असं खूप म्हणजे ब्रदर सिस्टर आले आणि खूप आमच्या जीवनामध्ये म्हणजे असं पेरलं गेलं की आमचा त्याच्या विश्वास म्हणजे. तर मग ते ऑपरेशन करायचं ते डॉक्टरांनी सांगितलं की ऑपरेशनला आता करावंच लागेल कारण ती तिची एकदम किडनी खराब झाली आहे. तर किडनी खराब झाली ते सर्व झालं ऑपरेशनची तयारी आणि परत माझे रिपोर्ट केले. तर परत माझे रिपोर्ट सर्व चांगलेच आले. मला किडनी करायची काही गरज नाही. आणि गेल्या 2 वर्षापूर्वी माझ्या पोटात खूप दुखू लागलं. पोटात खूप दुखू लागलं मला उलटी व्हायची मला चक्कर यायची आणि माझं वजन एकाएक 120 असं माझं वजन झालं. मला चालता येत ना बसता येत ना माझ्या पोटात खूप सुजन होती आणि मी कुठे पण पडायची. आणि आमच्या घरातला माणूस एक माझ्या बेडजवळ बसून डॉक्टरांनी ठेवायला सांगितलं होतं. डॉक्टरांनी सांगितलेलं होतं इथं केव्हा पण काय पण होणार आहे तर तुम्ही हिला एक माणूस बघितला. मी किती वेळेला बाथरूममध्ये पडली पण माझ्या डोक्यामध्ये केव्हाच फटका पसला नाही. मी पडायची पण म्हणजे या बाजूनेच पडायची. खूप वेळा मी पडली. तर गेल्या 2 वर्षापूर्वी तर आमच्या घरी एकदा बास्कोदादाने फोन केला. बाय आम्ही नाही पुण्यात ना पुण्यात यांना फोन केला दादाने पुण्यात आम्ही तुमच्या घरी प्रार्थनेला येऊ का. तर प्रार्थनेला येऊ का आणि त्याच वेळेला माझ्या मिस्टरांना 8 लाखाचं ऑपरेशन सांगितलं होतं कमरेचं. आणि मला 6 लाख मला 2 ऑपरेशन सांगितली होती 6 लाखाची. तर दादा बोलले तुमच्या घरी प्रार्थनेला येऊ का. आणि माझ्या मुलाला 2 लाखाचं पोटाचं तिघांची ऑपरेशन सांगितली होती. आणि माझे मिस्टर खूप म्हणजे टेन्शनमध्ये होते आणि ते उठत नव्हते बसत नव्हते. बेडवर 2 महिने ते सर्व बेडवर जायचे. तर दादाने फोन केला आम्ही तुमच्याकडे प्रार्थनेला येऊ का. आणि त्याच टायमाला माझे मिस्टर म्हणजे आत्महत्या करायचे होते आणि आम्हाला सर्व कुटुंबाला खतम करायचे होते म्हणजे ते सर्वांना मारायचे होते. म्हणजे त्या आम्हाला एवढं म्हणजे येलेला की एवढं कर्ज झालं आणि आम्ही दुसरे आता ते 8 लाख ते 6 लाख ते 2 लाख कुठून आणायचे. तर माझ्या मिस्टराच्या मनात ते तसं या आलं की आपण सर्व कुटुंबाला संपवायचं. आणि त्याच वेळेला दादाने फोन केला वास्को दादाने बाय आम्ही तुमच्या घरी प्रार्थनेला येतो. तर बरं या ते आले ब्रदर गणेश आणि ते दोघं जण आले. आल्यानंतर त्याने आम्हाला माझ्या मिस्टरांना 2 वचने दिली. Luke 4:18 आणि 1 Petrus 2:24. आणि त्याला ती वचनं दादा दोघं जण बसून त्याला वचनं बोलायला सांगितली. तर ते वचनं बोलत होते आणि दुसऱ्या 2 तास त्याने त्यांना दुसरी पण वचनं बोलायला सांगितली. आणि ते वचन बोलता 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 ते बेडवरून उठले आणि बसले बसले आणि चालू लागले. ते चालू लागले ब्रदर वचन सांगतच होते. 2 तास ब्रदरने वचन सांगितलं आणि ब्रदर घरी गेले. आणि ते उठून वैसे म्हणजे उठून बसत नव्हते काही नव्हते पण उठले आणि बसले आणि चालू लागले. त्यानंतर ते मिसाला पण गेले मिसाला जाऊन आले. आणि ते आता चालतात तर ते आजपर्यंत चालतात. तेव्हापासून ते उठले बेडवरून. तर त्यांना 8 लाखाचं ऑपरेशन सांगितलं होतं आणि त्यांना 8 इस्कूल सांगितले होते. आणि मला 2 ऑपरेशन सांगितले होती हर्नीचं आणि ते माझं वजन वाढत होतं. माझं एवढं वजन वाढत होतं की बघायला नको मी अशी खुर्ची म्हणजे बसत पण नव्हतो. तर डॉक्टरांनी सांगितले तुला 2 ऑपरेशन करावं लागेल. तर ऑपरेशन करायचं तर माझ्या 8 वर्षाचा खर्च निस्ता 13 ते 15 हजार होता औषधाचा. मला 8 वर्षाला 2 इंजेक्शन घ्यायची लागत 5-5 हजाराची. आणि माझ्या गोळ्याचं 1 पॅकेट 3,800 असं माझा खूप खर्च व्हायचा. केव्हा 17,000-18,000 रिपोर्ट केले तेवढा माझ्या 8 वर्षाचा खर्च होता. पण ते ब्रदर आमच्या घरी आले तेव्हा मी माझं त्यांना सांगितलं नव्हतं
की मला तेवढा त्रास झाला. आम्ही वचन म्हणजे माझ्या मिस्टरांसाठी बोलत होतो. आम्ही ते दोनच वचन रात्रंदीस म्हणजे दिवसभर केव्हा केव्हा आम्ही जेवण पण नव्हतं करत, आम्ही त्या वचनावर बसायचो, रोजरा करायचो. लूक 4:18 आणि 1 पेत्र 2:24 तेच पहिले आम्ही वचन बोलून खूप रोजऱ्या करायचो. आणि मग ते त्यांना रोजरी करता ते माझं पण ते पोटातलं दुखणं कमी झालं, उलटी कमी झाली, मला चक्कर येवायची कमी झाली, असं माझं ते सर्व वजन पण माझं कमी होत चाललं वचनाने. जेव्हा वचन दिलं ना ब्रदरांनी तेव्हापासून त्यांनी वचन बोलायला लागलो तर माझं ते वजन पण कमी झालं. माझं 120 किलो वजन होतं, तर आता माझं वजन 90 किलो आहे. 30 किलो माझं वजन वचनाने कमी झालं. डॉक्टरला वाटलं की डॉक्टर म्हणजे मला औषधं द्यायचे ना दोन इंजेक्शन आठवल्याला, तर डॉक्टरांना वाटलं की त्या औषधाने वजन कमी झालं. आणि डॉक्टर खूप खुश झाले की माझ्या औषधाने ते सर्वांना सांगू लागले. माझा त्यांनी व्हिडिओ पण बनवला. ते मला विचारत होते तुझं वजन किती होतं, ते मी त्यांना सांगत होते मला माहिती ते मला व्हिडिओ बनवतात. आणि त्याने सर्व डॉक्टरांना पाठविला की माझ्या औषधाने 30 किलो वजन कमी झालं. पण मी औषध तर घेतच नव्हतं, 18 महिने मी औषधच नाही घेतलं. आणि जो माझा खर्च होता आठवड्याला 13-15 हजार, तर जेव्हा मी वचनामध्ये आले ना तेव्हापासून मी डॉक्टरकडे गेलीच नाही. 18 महिन्याने मी डॉक्टरकडे गेली. तर माझं ऑपरेशन पुण्यामध्ये करायचं होतं, कारण पुण्यामध्ये 1 लाख कमी होणार होते. इथे बॉम्बेला 6 लाख आणि पुण्यामध्ये 1 लाख. पण आमच्या घरी लग्न होतं मुलीचं, 15 दिवस राहिले होते. ते पुण्याला जायचं म्हणजे 8 दिवस असेच जाते रिपोर्ट करण्यासाठी. तर आम्ही डॉक्टरांना सांगितलं की आम्ही लग्नानंतर ऑपरेशन करून, आणि माझी तब्येत एकदम खराब झाली होती. तर डॉक्टरांनी मला 15 दिवसाचे औषध बसायचं ठेवलं आणि 15 दिवसानंतर पण जातो ऑपरेशन करू. तर 15 दिवस गेली, आता 1 महिना गेला असेल, पण मी औषधाला गेली ना. जेव्हा दादा आणि ब्रदर आमच्या घरी आले तेव्हा त्यांनी वचन दिलं, आणि ते वचन बोलता माझं ते वजन पण आणि सर्व कमी झालं. तर आम्ही 1-2 महिन्यानंतर गेलो डॉक्टरकडे ऑपरेशन केव्हा करायचं असं विचारायला. तर डॉक्टरने सर्व मला रिपोर्ट करायला सांगितले. रिपोर्ट केल्यानंतर आम्ही परत गेलो रिपोर्ट घेऊन. डॉक्टरला विचारलं की ऑपरेशन केव्हा करायचं, आम्हाला पैशाची पण तयारी, 5-6 लाख बोलले तर पैशाही तयारी करायचं. डॉक्टर बोलते कशाचं ऑपरेशन, तू तर चांगली आहेस, तुला काहीच नाही झालं, तुझं कशाचं ऑपरेशन करायचं आहे. आणि ते माझं ऑपरेशन कॅन्सल झालं ते वचनाने. जेव्हा दादा आणि ब्रदर आमच्या घरी आले वचन सांगितलं, तेव्हापासून माझ्या मिस्टरांचं 8 लाखाचं, माझं 6 लाखांचं आणि माझ्या मुलाचं 2 लाखाचं सर्व ऑपरेशन आम्ही वचनाने वचन बोलून ते कॅन्सल झाली. आणि आमच्यावर खूप कर्ज होतं, म्हणजे आजारपणाचं, म्हणजे आमचं 20 ऑपरेशन म्हणजे काय खायचं काम नाही, खूप ऑपरेशनचं कर्ज होतं. तर आम्ही फिलिपीकरा 4:19 वचन रोज आम्ही त्याची रोजरी करायचो वचनांची, त्या रोजरी करायचो. तर आमचं 10 लाखपर्यंत कर्ज परमेश्वराने कमी केलं. म्हणजे अशी माणसं पाठवली की आमच्या वरकी फालकीची पण नव्हती, असे लोकांनी आम्हाला मदत केली आणि आमचं कर्ज 10 लाखपर्यंत भरलं. माझ्या मुलाच्या ऑपरेशनला लोकांनी असे 20,000-10,000 दिलेले होते ना, ते त्याने घेतले ना कोणी 6 लाख. आणि एका माणसाने आमचं 2 लाख कर्ज कमी केलं, एका माणसाने 2,20,000. आणि असं करून आमचं 10 लाखाचं कर्ज माफ झालं. आणि ते पण वचनाने. आम्ही वचन एक वेळा बोलत नव्हतं, तर आम्ही त्याचं रात्रंदिवस वचनच बोलायचो. आम्ही खूप लोक असे यायचे ब्रदर, आम्हाला सांगितलं की तुमच्याकडे पूर्वजाचा शाप आला आहे, तुम्ही केव्हाच वर येणार नाही, तुम्ही केव्हाच चांगली होणार नाही, तुम्ही असेच राहणार, असं आम्हाला सांगितलं होतं. आणि आम्ही त्या टेन्शनमध्ये म्हणजे खूप, पण जेव्हा आमच्या घरी वचन आलं तेव्हापासून आमचं सर्व म्हणजे व्यवस्थित. जेव्हा जेव्हा आम्हाला पैशाची गरज लागायची ना, तेव्हा तेव्हा आम्हाला पैसे घरी कोणतरी घेऊन यायचं, आम्हाला कोणाला बोलायला लागत नव्हतं. असं करून आमच्या वचनाने माझ्या मुलाचं बाहेर जायचं होतं त्याला शिपवून, तर त्याला 4.5 लाख रुपये सांगितले होते. ते एके दिवशी आमच्या घरी गणेश ब्रदर आले आणि ते आम्ही म्हणजे असं विचार करत होतो की पैसे कुठून आणायचे. ब्रदर बोलले तुम्ही कशाचा विचार करीत बसले आहात. आम्ही सांगितलं
मुलाला पैसे लागत आहेत केवढे ते सारे चालू आणि त्यांनी सांगितलं तुम्ही पैसे भरू नका तुम्ही वचन बोला आणि आम्ही वचन बोलू लागलो माझा मुलगा पण वचन बोलू लागला आणि आम्ही वचन बोलता बोलता तर माझ्या मुलाला इंटरव्ह्यूसाठी कॉल आला आणि तो म्हणजे काही पैसे न लागता तो बाहेरगावी गेला हे सर्व वचनानेच झालं कारण आम्ही वचन बोलत होतो आणि माझ्या मुलाचं ते पोटाचं ऑपरेशन होतं ते पण कॅन्सल झालं वचनाने जेव्हा आमच्या घरी ब्रदर आले एकदा पहिला 4 वर्षापूर्वी आमच्या घरी गणेश ब्रदर आलेले होते जेव्हा आपल्या दर्यामातेचा ग्रुप होता ना दर्यामातेच्या त्यांच्या संघात आले होते आणि ते तेव्हा पहिलाच म्हणजे ग्रुपमध्ये जॉईन झाले होते आणि ते आमच्या घरी आले कृपा संगती तर आमच्या घरी त्यांना प्रार्थना करायला सांगितली तर मी अशी मनाच्या मनात म्हणते की हे ब्रदर आत्ताच ते ग्रुपमध्ये जॉईन झाले आणि हे कोणती प्रार्थना करतील एवढे मोठे मोठे ब्रदर येऊन गेले आणि त्याच्याने काय झालं नाही आणि हे ब्रदर आत्ताच तर जे जॉईन झाल्यात आणि हे काय करणार आहेत आणि मी मनाच्या मनात म्हणजे अशी गुरगुरू लागली हे काय करणार आहे त्याने प्रार्थना केली आणि गेली आमची आत्या बास्को दादाची मम्मी आमच्या घरी जेव्हा यायची तेव्हा बोलायची बाय एकदा गणेशला बोलव तुमच्या घरी एवढा तुमचा प्रॉब्लेम आहे बाय गणेशला बोलव पण मी तेव्हा पण आत्याला अशी गुरगुरायची म्हणजे आत्या काय बोलत आहे एवढे मोठे मोठे ब्रदर फादर येऊन गेले आणि त्याच्याने काहीच नाही झालं आणि हा गणेश ब्रदर पण काय करणार आहे पण आम्ही त्याला नाकारलेलं होतं गणेश ब्रदरला पण देवाने त्यालाच आमची सुटका करण्यासाठी पाठवलं आणि त्याने देवाने त्याच्या आमच्या सर्व सुटका केली आणि दादा पण माझे ते ब्रदर जेव्हा आमच्या घरी यायचे तेव्हा मला औषधाचा खर्च खूप होता आणि आमच्याकडे पैसे नसायचे आणि ब्रदर मला आमचं औषध घेऊन द्यायचे तेव्हा मला खर्चाला पैसे नसले तर आम्हाला ते मदत करायचे तेव्हा केव्हा त्याने त्याच्या घरातलं सामान पण हरून दिलं आहे आम्हाला स्वयंपाक करायला सामान नसताना तेव्हा पण सामान पण आणून दिलं तर असंच आम्ही वचनाने रात्रंदिवस वचन खूप लोक सांगतात की आम्ही वचन बोलतो पण काहीच होत नाही पण वचन एकदा बोलण्याने होत नाही तर ते सतत बोलायला लागते एकदा बोलण्याने दोनला आम्ही तर त्याचं एवढं वचनाचं की आमच्या घरी म्हणजे आम्ही सकाळी 2 तास दुपारी 2 तास संध्याकाळी रात्री 2 तास असे 10 तास तरी आम्ही त्या वचनामध्ये घालायचो 3 महिने एकसारखी वचन 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 त्या वचनाने आमची सुटका झाली वचन आमच्या घरी आलं नसतं तर आमच्या घरी आज 3-4 महिने झाले असते कारण आम्ही सर्व जीवन संपवायचं म्हणजे एवढं आम्हाला टेन्शन आलेलं होतं एवढं कर्ज आहे आणि दुसरं तेवढं कर्ज करायचं मुलावर असतं म्हणजे खूप आम्हाला टेन्शन होतं पण देवाने आम्हाला आम्ही प्रार्थना करीत होतो अशी प्रार्थना करीत होतो की देवा आमची सुटका करण्यासाठी तू तुझ्या एका आमच्याकडे भक्त पाठव तुझा खरा भक्त पाठव खूप पाहिले ब्रदर सिस्टर पण त्याने आम्हाला चुकीचा सल्ला दिला खूप त्रास म्हणजे असं म्हणजे आम्हाला त्याने एवढं घाबरवलं की बघायलाच नको आणि खूप आम्ही म्हणजे असं डिप्रेशनमध्ये गेलो ब्रदरांनी सांगितलेलं की तुम्हाला याने केलंय त्याने केलं तर आम्ही खूप म्हणजे डिप्रेशनमध्ये जायचो जेव्हापासून ब्रदर आले आणि जेव्हा जेव्हा ते यायचे आणि दादा बास्को पण आमच्या घरी यायचे तेव्हा तेव्हा ते आम्हाला काय पण घेऊनच यायचे ते कवर कमी आले नाही आणि त्या आमच्यासाठी वचन पण खूप असं म्हणजे बसायचे आणि रोजरी करायचे आम्ही जेव्हा प्रार्थना चालू केली तेव्हा आम्ही तिघे चौघेच होतो ना दादा चौघ लोकांनी आम्ही प्रार्थना चालू केली पहिल्या आमच्या घरी चौघे जण बसायचो ब्रदर दादा मी आणि माझे मिस्टर नंतर आम्ही वास्को दादाच्या घरी प्रार्थना चालू केली तेव्हा आम्ही 4 जण होतो 4 ते 5 जण आणि आता बघते तर खूप म्हणजे लोकांचं असं म्हणजे आमची साक्ष ऐकून आम्ही घरी घरी वचन सांगून तर खूप लोकांचं तारण झालं वचनामुळे कारण परमेश्वर आपल्यावर सर्वांवर प्रेम करतो तो आपल्याला कधीच टाकत नाही तो आपल्या संगते असतो पण आपण त्याचं वचन ऐकायला पाहिजे तो आपल्याला कधीच टाकत नाही तो आपल्याला एकलं सोडत नाही तर आमचं हे सगळं जीवन वचनामुळे झालं आमच्या जीवनात एवढ्या आमच्या जीवनात अंधार होता
मी प्रभू येशूचे आभार मानते की त्याने दादाला डोक्यात दादाच्या बुद्धी घातली की त्यांच्या घरी जायचं, नाहीतर आमच्या घरी एवढं म्हणजे एवढं झालं असतं की बघायला नको. आणि त्यांच्या मुले ब्रदरा मुले आणि दादा मुले आमचं म्हणजे कुटुंब वाचलं. म्हणून मी देवाचे आभार मानते आणि आणि माझ्या मिस्टर खूप राग करायचे आणि खूप मला माझे मारायचे असे आणि घरात खूप म्हणजे रोज भांडण भांडण रोज भांडण व्हायचं आणि ते मुलांना पण मारायचे आणि मला खूप त्रास द्यायचे. पण जेव्हा वचनामध्ये आले तेव्हा ते खूप शांत झाले आहेत. आता आमच्या घरात एवढी शांती आहे की बघायला नको. माझ्या लहान मुलगा तर बाहेर जायचा एक वर्ष राहिला कारण आमच्या घरात खूप त्रास म्हणजे खूप कटकट व्हायची आणि मला खूप मारायचे. मग त्याला असं वाटायचं की मी बाहेर माझा मुलगा मोठा मुलगा तर बाहेर होता आणि हा दुसरा त्याला असं वाटायचं की तो पण नाही घरी आणि मी पण नाही घरी आणि मम्मीला मारलं डॅडीने ते कोण बघणार मम्मीला. तर तो एक वर्ष बाहेर जायचा राहिला तो बाहेर गेला नाही आणि हे सर्व वचनाने झालं. तर ब्रदर म्हणजे ब्रदरला मला असं वाटत हे ब्रदर काय करणार आहेत. आमच्याकडे तर मोठे मोठे ब्रदर येऊन गेले पण त्या ब्रदर येऊन आमचं सर्व म्हणजे आणि माझ्या मी माझ्या मुलाची साक्ष सांगते. माझा मुलगा 8-9 वर्षाचा होता तेव्हा तो म्हणजे पडला होता पायरीवर असा आणि त्याच्या डोक्यात आपल्या पायरीचा कोना टोपला होता इथं. तर त्याला औषध केलेलं होतं आणि तो बरा झालेला होता. पण आता लॉकडाऊनमध्ये त्याला कानाला खूप दुखणं झालं. कानाला दुखणं झालं तर त्याला मी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. तिथे ते तपास करण्यात आले तेव्हा मला सांगितलं की याचं सर्व हे अक्का हे सून झालेलं आहे, त्याला काहीच आवाज येत नाही. तर आम्ही त्याने डॉक्टरला विचारलं की त्याला काही औषध द्या. डॉक्टरांनी सांगितलं त्याला काहीच औषध नाही त्याला काहीच औषध नाही. तर मग त्याचं ऑपरेशन त्याला ऑपरेशन पण करायला नाही म्हणजे सदराचं नाही त्याचं सर्व सून झालेलं ते. तर आम्ही त्याला मोठ्या हॉस्पिटलमध्ये नेलं. तिथे लिलावतीमध्ये आम्हाला 25 लाख सांगितले ऑपरेशनचे आणि त्याने सांगितले त्याची गॅरंटी नाही तो कदाचित तो ऑपरेशन करता करता मरू शकतो. तर आम्ही खूप घाबरलो पण आम्ही कुपर हॉस्पिटलमध्ये नेलं. तिथे पण आम्हाला तसंच सांगितलं की वाचेल की सांगता येणार नाही, याचं ऑपरेशन करणं ते चालणार नाही. तर असं करता करता तर आमच्याकडे पैसे पण नव्हते. तर मग आम्ही एक वर्ष माझा मुलगा तेवढं कानाचं दुखणं होतं तरी तो बोटीत कवीला जाऊ लागला आणि एक वर्ष कवीला गेला. एक वर्ष कवीला गेल्यानंतर त्याचा खूप त्रास होऊ लागला, दुखणं होऊ लागलं त्याला. तर माझ्या मिस्टरांना समजलं की त्याला खूप दुखणं होते कारण आमच्याकडे पैसे नव्हते म्हणून तो आम्हाला सांगत नव्हता. तो जावाच्या बंदरावर आणि असं डोकं दमून खूप रडायचा तो आम्हाला सांगत नव्हता. मग माझ्या मिस्टरांना समजलं की त्याचं डोकं खूप दुखत आहे आणि कान दुखत आहे. तर आम्ही आपल्या गावातला तो सिनी गाडेकर त्याच्याकडे गेलो. तर त्याने त्याला मला कोकिला हॉस्पिटलचं हे दिलं, आपण तिथे त्याचं ऑपरेशन करू. पण तिथे पण गेल्यावर त्याला खर्च 25 लाखच सांगितलं आणि तिथे पण सांगितलं की काय गॅरंटी नाही. तर त्याची डॉक्टरांची ओळख होती त्याने त्याने काहीतरी तो फांबरला आणि 9 लाखामध्ये ऑपरेशन त्याचं ठरलं. तर लॉकडाऊन होतं आणि त्याला जी मशीन त्याच्या कानात घालायची होती ना तर ती अमेरिकेवरून घालायची होती. तर इमान कशी येत जात नव्हती लॉकडाऊन मुले तर तो व्यसा वेगळ्यासारखा करू लागला म्हणजे त्याला जास्तच झालं. तर मग आम्ही प्रार्थना खूप करीत होतो म्हणजे रोजरी पण करीत होतो पण वचन पण बोलत होतं पण आम्हाला वचनाचं ज्ञान नव्हतं. कोणत्या आजारावर कोणत्या प्रॉब्लम कोणतं वचन बोलायचं आम्हाला माहिती नव्हतं. तर मग आम्ही त्याला ॲडमिट केलं. ॲडमिट केलं 2 वेळा त्याचं ऑपरेशन ठरलं आणि ते काही इमान काय येत नव्हतं जात नव्हतं आणि आमच्याकडे काहीच पैसे नव्हते. डॉक्टरांनी सांगितलेलं 9 लाख रुपये. माझ्या मिशनाने सांगितलं तू 9 लाख रुपये कुठून आणणार, तुझ्याकडे किती पैसे आहे. तर माझ्या मिस्टरांनी सांगितलं की आमच्याकडे काहीच पैसे ना पण तुम्ही ऑपरेशनची तयारी करा. आम्ही कुठून पण पैसे आणू तुम्ही ऑपरेशनची तयारी करा. तर काहीच पैसे नाही तर आम्ही फादरला भेटलो जेवणामध्ये आणि लॉकडाऊन होता
त्यामुळे आम्हाला कुठलीच मदत मिळाली नाही. फदरकडे गेलो आणि फदरला विचारलं तर फदर सांगतो की खूप खर्च आहे, आपण त्याचं ऑपरेशन सरकारी हॉस्पिटलमध्ये करू. पण आम्ही सांगितलं फदरला, फदर गॅरंटी देत नाही. तर मग फदरने सांगितलं की तुम्ही गावागावामध्ये जा आणि जे पैसे मिळतील ते तुम्ही घ्या, कोणी 2000 कोणी 1000 देतील ना ते तुम्ही घ्या. तर आम्ही तसं केलं, वाट्यातल्या गावातले 10 घरातले, आमच्या मोठ्या गावातल्या 10-15 घरातले, इथल्या कोणी इथल्या या भागातल्या खूप लोकांनी पैसे दिलेले. असं करता करता ते आम्हाला 6 लाख रुपये भरायचे होते, डिपॉझिट 6 लाख भरायचे होते. तर आम्ही प्रार्थना करीत होतो आणि आमच्या घरी रोजरीला पण खूप माणसं यायची, दिवसभर रोजरी रोजरी. तर ते असे लोक असे म्हणजे लाईन लागू लागली लोकांचे पैसे घेऊन, कोण 20,000, कोण 10,000, कोण 5,000, कोण 2,000 असे, कोण मुलाने कंपन्यांतून 25,000 दिले आणि आम्हाला 6 लाख झाले. आणि ते आम्ही डिपॉझिट भरली. डिपॉझिट भरली तर ऑपरेशनच्या पहिल्या पुढच्या दिवशी त्याचा रिपोर्ट करण्यात आला. रिपोर्ट करण्यात आला तर आम्हाला सांगण्यात आलं की याचं जे कानाचं हर आहे ना बाजूला, ते मजबूत पाहिजे. ते जर हट मजबूत नसलं तर त्याची मशीन जी घालायची आहे कानात, ती त्याच्या मेंदूला घालायला लागेल ते बाजूला. आणि त्याला खूप इन्फेक्शन होईल आणि त्याचं परत परत ऑपरेशन करायला लागेल. तर आम्ही खूप म्हणजे असे हे झालो, पण आम्ही प्रार्थना करीत होतो. आणि तेव्हा त्याचे रिपोर्ट केले तेव्हा त्याचा रिपोर्ट चांगला आला. आणि त्याचं ती मशीन ती जिथे घालायची होती मेंदूच्या जवळ, ती न घालता कानामध्ये घातली. आणि तो त्याचं ऑपरेशन झालं. ऑपरेशन झालं तर आम्ही बिल भरायला गेलो तर 9 लाख रुपये बिल झालं होतं. तर तिथे आम्हाला 6 लाख रुपये घेतले, 3 लाख रुपये कमी केले. आणि सर्व ते खर्च त्या मुलांचा तो खर्च लोकांनी सर्व म्हणजे पैसे देऊन त्याने सर्वांनी केला. आणि तो म्हणजे बरा झाला. आणि बरा झाल्यानंतर तो घरी आला. घरी आल्यानंतर 6 लाख 34 हजार मशीन टाकली. आणि त्याला म्हणजे ढकलने सांगितले तर काही तू वाचेल की सांगता नाही, पण ते परमेश्वर सर्वांवर प्रेम करतो तर तो वाचला. आणि तो 2 महिन्यानंतर तो दुबईला जायचा होता, म्हणजे काम करण्यासाठी बाहेर जायचा होता. तर तो आमच्याकडे पैसे मागू लागला, म्हणजे मम्मी मला पैसे दे. मला वाटलं 200-500 रुपये मागत आहे. मी म्हटलं केवढे पैसे, तो मला 1 लाख रुपये. कशासाठी? तुम्हाला बाहेर जायचा. अरे वेड्या बाहेर कुठे चालला, तुझं आताच ऑपरेशन झालं एवढं मोठं. तर नाही मग मला जायचंच आहे. तर आमच्याकडे पैसे नव्हते, कला ते ऑपरेशन झालेलं आणि 2 महिने झाले होते. तर आमची मावशी होती तिच्याकडे आम्ही तिच्या म्हणजे आईने मागितली आणि बँकेत ठेवले आणि पैसे काढले 1 लाख रुपये. आणि तो सर्व त्याचं झालं, विजा सर्व आलं. आणि तो उद्या जायचा आणि आज त्याच्या पोटात दुखू लागलं. आणि तो असा लोलायला लागला. आणि उद्या जायचा, बॅग पण त्याने भरलं होतं, सर्व भरलं होतं. आणि तो उद्या सकाळी जायचा आणि आज त्याच्या पोटात दुखू लागलं. तर पोटात दुखला तर आम्ही त्याला डॉक्टरकडे नेलं. डॉक्टरने सांगितलं त्याची सोनोग्राफी करा. सोनोग्राफी केल्यानंतर माहिती पडली की त्याच्या पोटात एवढी मोठी गाठ झाली आहे आणि त्याचं ऑपरेशन आताच करायला लागेल. पण आम्ही खूप प्रार्थना करीत होतो, वचन पण वाचत होतो, पण आम्हाला वचनाचं ज्ञान नव्हतं. तर आम्ही वचन आम्ही अख्खी रात्रभर रोजरी करीत होतो. अख्खी रात्र आम्ही झोपलो नाही. खाली आम्ही रघुला जायचो आणि पार्टीवर बसायचो. आणि सकाळी जेव्हा त्याला नेलं, डॉक्टरांनी सांगितलं की त्याच्या ऑपरेशनच्या पहिल्या तुम्ही त्याचं सिटी स्कॅन काढा. तर त्याला सिटी स्कॅन करायला नेलं तर सिटी स्कॅन काढायचा घेतलाय तर ती गाठ दिसतच नाही. सिटी स्कॅन मध्ये गाठच नाही दिसत. तर डॉक्टरला पण म्हणजे असं वाटलं, रात्री गाठ होती आणि एका रात्रीमध्ये गाठ विचू शकत नाही. तर डॉक्टरांनी माझ्या मिस्टरांना बोलावलं आणि सांगितलं नको असं काय झालं, म्हणजे रात्री गाठ होती आणि आता गाठ नाही. तर मग त्याने सोनोग्राफीच्या डॉक्टरला बोलवलं आणि सोनोग्राफीच्या डॉक्टर पण म्हणजे असं कसं झालं, इथे तर गाठ दिसते रात्री ना आता कशी दिसत नाही. तर आम्ही सांगितलं म्हणजे आमच्या देवाची आम्ही प्रार्थना केली म्हणून ती गाठ होते. आणि तो मग रात्री आम्ही 11 वाजता रिपोर्ट करून आलो आणि सकाळी 5 वाजता तो बाहेर गेला. बाहेर गेल्यानंतर त्याला तिथे म्हणजे तो असाच गेला बाहेर
म्हणजे कोणाशी कॉन्ट्रॅक्ट म्हटलं काय केलं नव्हतं, त्यानंतर तो स्वतः गेला. आणि स्वतः तिथे गेल्यावर त्याला 3 महिने नोकरी नव्हती. 3 महिने नोकरी नव्हती तरी तो म्हणजे जे त्याच्याकडे पैसे उरले होते ना, 1 लाख टन कर्ज काढले तर त्याच्यातले 19,000 वाढले होते त्याच्याकडे तिकीट मिकीट काढून सर्व म्हणून. तर तो 3 महिने राहिला. तर तो जेव्हा तो गेला एअरपोर्टवर, तिथे लॉकडाऊन होतं ना तेव्हा, तर त्याचे रिपोर्ट केले तिथे, तर तीन हजाराचे रिपोर्ट झाले. तर त्याचं काहीतरी 15-16 हजार रुपये राहिले. पण त्या 15-16 हजार रुपयाने त्याने 3 महिने काढले. आणि परमेश्वर त्याचं म्हणजे संभल करत होता. आणि त्याने आम्हाला सांगितलं नाही की मी बुके आहे काय आहे, म्हणजे तो त्याचं हे करीत होता. आणि 3 महिन्यानंतर त्याला नोकरी मिळाली. आणि तो आता 3 वर्ष झाले पण आता व्यवस्थित. म्हणून मी माझ्या परमेश्वरने खूप उपकार केले वचनामुळे. म्हणून मी परमेश्वरच्या आभार.